कलेक्टरांकडे आणि आज महापालिका आयुक्तांकडे ही आढावा बैठक होती. एकंदरीत पाण्याची व्यवस्था सोलापूर शहरात असेल किंवा आता पावसामुळे जे लोकांची घरं तुंबतात, लोकांच्या घरात पाणी येतं आहे, रस्त्यांची अवस्था जी वाईट झाली आहे, एकंदरीत त्याबद्दल ही मीटिंग होती. आणि मागच्या 2.5 वर्ष महापालिकेत निवडणुका नसल्याकारण, लोकप्रतिनिधी महापालिकेत नसल्याकारण प्रशासनांवर एक जो दबाव असला पाहिजे तो दिसून येत नाही आहे. आणि म्हणून ही मीटिंग होणं महत्त्वाचं होतं, कारण वारंवार जर अशी मीटिंग झाली तर एक दबाव राहतो, नाहीतर दबाव नसल्याकारण अधिकारी पण थोडेसे सुस्त होऊन जातात, त्यांना जागा करण्याची वेळ आली आहे. आणि आज आढावा घेतला. मेन म्हणजे सोलापूर शहरामध्ये रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे ह्या अनुषंगाने ही देखील ही मीटिंग होती. नोव्हेंबरपर्यंत आपली जी दुहेरी पाईपलाईन आहे त्याचं काम पूर्ण होत आहे असं आम्हाला आश्वासन तरी आता शब्द दिला आयुक्त मॅडमनी. आणि त्याच्यानंतर जो आपला पाण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी कायमस्वरूपी मिटेल. पण आता नाले साफसफाई झाली पाहिजे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती मेच्या पहिल्या आठवड्यात, ती झाली नाही आहे. म्हणून काल परवाच्या पावसात आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, लोकांच्या घरात पाणी आलं. तर ती नाला साफसफाई पुन्हा एकदा झाली पाहिजे हे आपण आदेश या ठिकाणी आपण दिले आहेत. त्यासोबत आपलं 99 कोटीचं प्रपोजल हे UD सेक्रेटरी गोविंदराजजींकडे आहे. ते आपले जे स्ट्रॉम ड्रेन आहेत त्याच्यासाठी ते थोडेसे नीट करण्यासाठी, म्हणजे पुन्हा एकदा सोलापुरात हे सिच्युएशन नाही झालं पाहिजे. तर गोविंदराजजींशी बोलणं झालं की ते आम्हाला ताबडतोब करून द्या, तुमच्या टेबलवर आहे त्याला मान्यता प्राप्त करून द्या. आणि 133 कोटीचं जे देखील ड्रेनेजचं प्रपोजल त्यांच्या टेबलवर आहे UD सेक्रेटरी. ह्या दोन गोष्टींबाबत आपण त्यांना फोनवर आपला संपर्क झाला आहे, पण त्याचा फॉलोअप पण राहील माझ्याकडून. आणि ते विषय लागल्यास लोकसभेमध्ये देखील सोलापूरच्या पाणी प्रश्नाचा, सोलापूरच्या विमानतळाचा विषय जो आहे तो नक्कीच मी मांडीन येणाऱ्या दिवसात, एवढं मी आपल्याला आश्वस्त करते.